अचलपूर रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या गुरुकुल पब्लिक स्कूल परतवाडा येथे इयत्ता 5वी मध्ये सोनम गवई ही विद्यार्थिनी या शाळेमध्ये 31 जुलैला इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीला वर्गातीलच दोन टीचर यांनी केवळ नखे का कापले नाहीस म्हणून बेदम मारहाण करण्याची घटना उजेडात आली आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थिनी ही आधीच गेल्या आठवड्यापासून प्लेटलेट्स व टायफॉइडमुळे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत होती. याची सूचना सुद्धा शाळेला देण्यात आली होती. तरी सुद्धा सदर विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर 4थ्या क्लासला तिच्या शिक्षिका खान व गायत्री यांनी सदर मुलीला तुझं आडनाव काय आहे व तू नखे का कापली नाहीस अशी विचारणा केली. मुलीने काहीच उत्तर न दिल्यामुळे बावरलेल्या शिक्षिका गायत्रीने तिच्या नोटबुकची पाने फाडण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीने विरोध केला तर तुझी नखे का कापली नाही म्हणून तिचा कान पिरगडत छातीवर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. चवताळलेल्या शिक्षिकेने एवढ्यावरच न थांबता आपल्या इतर मारहाण करण्यात एक्सपर्ट असणाऱ्या खान बाईला सदर विद्यार्थिनीला मारण्यासाठी बोलाविले व दोघींनी मिळून तिचे हात पकडून छातीवर आणि पाठीवर तसेच कान पिरगाडून तिला मारहाण केली. शाळा सुटेपर्यंत सदर विद्यार्थिनी एकाच जागेवर बसून रडत राहिली, मात्र तिला कोणीही काहीही विचारले नाही. एवढा सगळा प्रकार होत असताना शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी या सुद्धा मुम गिडून बसल्या होत्या. कशीबशी विद्यार्थिनी घरी आल्यानंतर तिने आपबीती आपल्या आई वडिलांना सांगितली. आई वडिलांनी लगेच तिला दवाखान्यामध्ये भरती केल्याचे समजले. तर सदर प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन एज्युकेशन विभागाला सुद्धा सूचना करणार असल्याचे विद्यार्थिनींच्या पालकाकडून कळले. यावर आता शाळेवर काय कारवाई करण्यात येते किंवा त्या दोन्ही शिक्षिकेवर काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकज साबूसह रुपेश बाजपेयी, विदर्भ न्यूज, परतवाडा.